विकास म्हणजे साईबाबांची प्रेरणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती साईबाबांनी येथील जनतेला सुखदुःखावर मात करण्याची शक्ती दिली त्याचबरोबर सबका मालिक एक असं सांगत येथील जनतेला जगण्याचा मूलमंत्र दिलाय तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सबका साथ सबका विकास या योजनेच्या माध्यमातून मागील दहा वर्षात देशाला बळकट करण्याचं काम केलंय आज ही याच घोषणेच्या माध्यमातून देशात विकासकामं होत असल्यानं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंड भरून कौतुक केलंय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते यावेळी ते बोलत होते शिर्डीच्या साई मंदिरात लाखो लोक दर्शनासाठी येत असतात जसा साईबाबा भक्तांना दिशा दाखवण्याचं काम करतो येथील मंदिरात आल्यानंतर भाविकांना नवीन ऊर्जा मिळते तशीच ऊर्जा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाच्या नागरिकांमध्ये होत आहे साईबाबांनी सबका मालिक एक असा संदेश दिला याच संदेशावर पावलावर पाऊल ठेवत पीएम मोदी यांनी देशाला सबका साथ सबका विकास चा नारा दिलेला आहे या नार्यातून मागील दहा वर्षात देशात विकासाची देशा 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 गंगा वाहिलेली आहे याच घोषणेच्या मार्गाने देशाचा विकास होत असल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलंय पुढे ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे विकासाचं समीकरण असून म्हणून त्या आम्ही नेतृत्वाखाली काम करतोय कोणताही संकट असो छातीचा कोट करून पीएम मोदी संकटावर मात करत असतात त्यांच्या वेगवेगळ्या संकल्पनांमुळेच राष्ट्र बळकट होत आहे आणि दृष्टीनं मोदी काम करत आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचं भलं करण्याचं काम सुरू असून आम्ही सर्व जाती धर्मांचा लोकांचं भलं करण्याचं काम करतोय पुढे देखील महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू असंही अजित पवार यांनी म्हटलं परंतु मी आपल्याला सांगेन आज रेल्वेच्या संदर्भातले वेगवेगळे महत्त्वाचे प्रकल्प पाण्याच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प साईबाबाच्या दर्शनाच्या करता लाखोचा जनसमुदाय येतो त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी असतील आम्ही सगळे असू आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून समाजाचं सर्व जाती धर्माचं भलं करण्याचा प्रयत्न करतोय आज आपण पाठीमागच्या काळामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथराव साहेबांच्याही सरकारनी महिना पाचशे रुपये असे आता आपण साधारण शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे एक फूल ना फुलांची पाकळी हे देण्याचं काम आहे आम्ही हे जरी देत असलो तरी ह्याच्यातूनपेक्षा शेतकऱ्यांनी कष्टाने केलेला जो माल आहे धान्य आहे फळं पिकं किंवा वेगवेगळ्या भाजीपाला आहे फुलं आहेत ह्याला चांगला दर देण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर चाललेला आहे आणि आम्ही पण महाराष्ट्राला त्याच रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतोय ह्याची पण ओळख आपण सगळ्यांनी ठेवावी शून्य टक्के व्याजाने तीन लाखापर्यंत पीक कर्ज एक रुपयामध्ये पीक विमा असे कितीतरी महत्वाचे निर्णय आपण महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता घेतलेले आहेत पुढे देखील मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता प्रत्येक व्यक्तीला हे सरकार माझाही विचार करत आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनातलं कृतीतनं दाखवण्याचं काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करण्याचा निश्चय केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर